एक मिनट सर। अरे सगा काय झालंय? एक मिनिट। हा मी खुलेआमपणे सांगतो, हे सगळं मी केलं। माझं काय वाकडं करायचं आहे ना ते कर, पण यांचा निकाल हेच लावणार आहे। जाधव तुझी नोकरी गेली तर चालेल काय? चल दाखवतो तुला। हा पुरावा तुमच्या आवाजाचा। तुम्ही इथे येण्यापूर्वी आम्हाला माहिती होतं खरे सूत्रधार तुम्हीच आहात ते। माहिती होतं पण पुरावा नव्हता, म्हणून मी तुम्हाला मी पेपरला इंटरव्ह्यू देतो असं सांगून फोन केला आणि तुम्ही लगेच आलात सर। देती का सर? सॉरी। लहान आत रे तुम्ही अजून। ऑडिओ कॅसेट काढली, मग आता व्हिडिओ कॅसेट देखील काढा। तरी सुद्धा माझ्या राहिलेल्या केसांना सुद्धा धक्का लावू शकणार नाही। बघायचं तुला का रे? बघायचं का तुला? अगं बघ ना, बघ कसं थंड पडलाय। सांभाळ त्याला, माझ्या पोरीला आत्महत्या करायला लावलीस। एक मिनिट सर। काय हो? त्या दिवशी हेड ऑफिस मध्ये यांनी तुमच्या कानफटात मारली होती ना? या वर्दीचा तुम्ही बाजार मांडला असला तरी मला या वर्दीचा अभिमान आहे। गेट आउट, आय से गेट आउट। इतक्या वर्षानंतर राग काढायचा मुलीचा? तुम्ही काळजी करू नका। सावकाश। तब मी पाणी आणतो, पाणी आणतो था। नाही तर मी एक काम करतो, मी औषध आणतो। नको। तुला काय होतंय? तुला गरम होत आहे, थंडी वाजते, काय होतंय सांग ना। काही नाही हो झालेलं, तू बसा। काय झालं? सुनय ना, तुला माहिती आहे ना मी ड्रिंक सोडले। सुनय ना इथे बस। हे बघ, तुला काही झालं ना तर मी जगू नाही शकत। काही नाही होणार आहे मला आणि तुम्हाला सुद्धा। मनाने दुबळे नाही आहात तुम्ही। या अन्यायाविरुद्ध लढायची ताकद आहे तुमच्यात। मला सांगा ते शिळपाट्यावर दोन ट्रक कुठे गायब झाले याचा जाब विचारलात का तुम्ही वरिष्ठांना? विचारलात ना? तेव्हा तुम्ही केली होती परवा तुमच्या नोकरीची? नाही ना? आणि सदाशिव धुळपला पकडलात त्या रात्री तुम्ही इथेच बाल्कनीत फेऱ्या घालत घालवलीत ना का? तुमचं मत तुम्हाला खात होत की का निरपराधाचा बळी गेला? आणि तुम्ही हे मुद्दामून नाही हो केलं, चुका कुणाच्या हातून होत नाहीत। पण आता आता आपल्याला कळलं ना कोण येत यामागे? या गोखल्यांविरुद्ध आपल्याला लढायचं आपल्याला आणि जिंकायचंय।
श्वास आहे ना तो वरता आठ मानेने जगा. खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं. वाटलं होतं की सगळं संपलंय, पण नाही, तू माझ्यातला आत्मविश्वास जागा केलास. सुने ना, मी आता लढेन, मी लढेन, मी यांच्या विरुद्ध उभा राहीन. हे ना आधी गोखल्यांसारखी माणसं आहेत ना, ही साली आधी मरायला पाहिजे. बस ती मरायला पाहिजे आधी. बस मी नाही कहो. ऐका, काय करताय तुम्ही? गोखल्यांना मारून हा प्रश्न सुटणार आहे का? गोखले ही प्रशासनावरची चेहरा नसलेली व्यक्ती आहे फक्त. गोखले मरतील, सरकारी सन्मानाने त्यांची प्रेतयात्रा निघेल, कायद्याची सगळी सहानुभूती त्यांना मिळेल. ते मरतील, त्यांच्या जागी दुसरं कोणतरी येईल, काय फायदा? त्यांच्या विरुद्ध आपल्याला पुरावा मिळालाय ना आता. आणि तुम्हाला जर घावच घालायचा असेल ना तर मुळावर घाला. सामान्य माणसांना जागा करा, आणि जेव्हा ही सामान्य माणसं पेटून उठतात ना तेव्हा क्रांती होते. हॅलो, हा बोलतो. हा बोल जाधव. ए जाधव, काय साहेब संजयला शोधतायत? संजय कुठे? हॉटेल गोल्डन जेन मध्ये. हा हा. ए जाधव, तू काय साहेबांना बोललो नाहीस ना? आय एम सॉरी यार जाधव, तुला माझ्यामुळे बरंच ऐकावं लागतं. हा ए जाधव, मी काय बोलतो त्या, मी काय बोलतो त्या, हे बघ, ज्या मुलीवर बलात्कार झाला ना ती मुलगी त्या दिवसापासून गायब आहे. ती कुठे याचा शोध घे. हा आणि आणि मला फोन कर. हे बघ, वेगळ्या नावाने फोन कर आणि वेगळ्या एरियातून फोन कर. हा मी वाट बघतो. ओके चल, बाय बाय. काय झालं? नाही काय नाही साहेब, संजयला शोधतात, तो हॉटेल गोल्डन चेन मध्ये आहे. हो गोखल्यांनी संजयला कॉन्टॅक्ट करणार आहे, तुम्ही त्यांना फोन करा. त्याने काय होणार आहे? हो ते तुमचे मित्र आहेत, तुम्ही समजावलं तर. नाही मित्र वगैरे काय नाही, उलट तो माझा राग काढतोय. असं नाही, तुम्ही प्रयत्न तर करून बघा. त्याने काय नाही होणार का? अहो असं का करताय तुम्ही? बरं बरं, एक कर फोन कर. ओके ओके. हॅलो हॉटेल गोल्डनचे. हा दीपक, मी समीर बोलतोय. अरे संजय आहे का तिकडे? जरा त्याला फोन दे ना. हॅलो संजय. हा मी समीर बोलतोय. संजय 5 मिनिटांसाठी तू घरी येशील का रे? नाही महत्वाचं काम आहे. अरे नाही फोनवर नाही बोलतायचं. ओके 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 ऐक, एक मिनिट ठेवू नको फोन. बरं ते मागचं जरा म्युझिक कमी करायला सांग, आवाज कमी करायला सांग ना प्लीज. हो थँक्यू. हे बघ संजय, आपण अजूनही चांगले मित्र आहोत. नाही नाही हे सांगण्यासाठी मी तुला फोन केलेला नाही रे संजय. अरे मी तुला सदाशिवला मारायला सांगितलं आणि गोखले साहेबांनी त्याला ठार मारायला सांगितलं, तरीही मी तुला अजून माझा मित्र मानतोय. संजय काय रे, पोलीस खात्यातला माणूस म्हणजे वर्दीतला चोर असं समीकरण झालंय, पुसायला पाहिजे. हो हे बघ हे बघ हे बघ, मी तुला सांगतो ते कसं. मी आता सदाशिवच्या बाबतीतले सगळे पुरावे गोळा करतोय. मला वाटतं तूही मला मदत करायला हवीस. नाही नाही नाही, एक मित्र म्हणून नाही तर एक पोलीस ऑफिसर म्हणून. हा काय पुरावा? अरे आता इथे गोखले साहेबांनी येऊन सांगितलं. हो या. हॅलो हॅलो, काय झालं? काय नाही. अरे पुरावा? ती ती कॅसेट कुठे? कॅसेट टेप रेकॉर्डर मध्ये. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. काय हो? हा ही कॅसेट आहे ना, ही आत नेऊन ठेव. काय हो? तुमची इन्क्वायरी कधी आहे? माझी इन्क्वायरी पुढच्या आठवड्यात आहे. अहो मग ही कॅसेट त्यांना नेऊन द्या ना. नाही नाही जाता यायचं, कारण गोखल्यांची माणसं माझ्यावर पाळत ठेवून असतील.